नमस्कार, मी तेजश्री खाद्यप्रेमी या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते। आज आपण झटपट तयार होणारी नवरात्र स्पेशल उपवासाची भाजणी कशी बनवायची हे बघणार आहोत। या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला परफेक्ट प्रमाण देणार आहे आणि त्याचसोबत याचा वापर करून धिरडे कसे बनवायचे हे सुद्धा बघणार आहे। खरं तर यापासून भरपूर सारे पदार्थ बनवता येतात, तर ते कोणते आहेत हे पुढील व्हिडिओमध्ये जाणून घेऊयात। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात। सर्वांत अगोदर मी गॅसवर एक कढाई ठेवली आहे। आता यामध्ये टाकते 2 वाटी भगर किंवा बरेच जण याला वरई सुद्धा म्हणतात। आता हे आपण कमी गॅसवरती 5 ते 7 मिनिटांकरिता मस्त असं भाजून घेऊयात। बऱ्याच कुटुंबांमध्ये या भाजणीचे प्रमाण तुम्हाला कमी जास्त प्रमाणामध्ये बघायला मिळेल, पण या प्रमाणात जर तुम्ही सर्व साहित्य घेतलं तर यापासून तुम्ही कोणकोणते पदार्थ बनवू शकाल तर हे मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी सांगणारच आहे। तर त्यामुळे तुम्ही या प्रमाणात नक्कीच ही भाजणी बनवून बघा। आता आपली वरई जी आहे ती व्यवस्थित भाजली गेली आहे, ही मी एका ताटामध्ये काढून घेते कारण आपल्याला हे व्यवस्थित असं थंड करून घ्यायचे। आता पुन्हा एकदा सेम कढाईमध्ये मी 1 वाटी राजगिरा टाकते। तर राजगिऱ्यामुळे आपले जे धिरडे असतील, थालीपीठ असतील, घावन असेल तर हे संपूर्ण मस्त खुसखुशीत होण्याकरिता मदत होते आणि राजगिरा हा खूपच पौष्टिक आहे। यामुळे शरीराला भरपूर प्रमाणात कॅल्शियम, लोह असे भरपूर सारे घटक मिळतात। तर हा संपूर्ण राजगिरा मी एकाच वेळेला टाकलाय आणि फुल गॅसवरती हा 2 ते 3 मिनिटांकरिता व्यवस्थित असा भाजून घ्यायचा। तर बघा, यातील काही राजगिऱ्याच्या लाह्या या फुटायला लागलेल्या आहेत। जर तुम्ही हा राजगिरा थोडा थोडा करून भाजला तर भाजणीचा कलर हा चेंज होऊ शकतो आणि थोडीशी भाजणी कडसरसुद्धा लागते। तर त्यामुळे हे एकाच वेळेला संपूर्ण भाजून घ्यायचं। यातील काही राजगिरा हा छान असा फुलला गेलाय। आता आपण कढाई खाली उतरून घेऊयात आणि हा सुद्धा आपण याच ताटामध्ये एका साईडला काढून घेऊयात, म्हणजे हा पटकन थंड होईल। आता भाजणार आहोत आपण साबुदाणा। तर हा मी अर्धीच वाटी घेतलेला आहे कारण जास्त साबुदाणा वापरला तर धिरडे किंवा थालीपीठ जे आहेत ते वातड होतील किंवा चिवट होतील आणि जर हा घातलाच नाही तर धिरडे हे तुटू शकतात। तर या दोनहींचं बॅलन्सिंग करण्याकरिता अर्धा वाटी साबुदाणा घालायचा आहे। हा साबुदाणासुद्धा कमी गॅसवरती थोडासा फुलेपर्यंत भाजायचा आहे, यामुळे आपली भाजणी ही हलकी होण्याकरिता मदत होते। आता हे सर्व भाजलं गेलं आहे की नाही हे कसं समजायचं, तर भगर जी आहे ती पहिले पिवळसर दिसते आणि भाजल्यानंतर थोडासा पांढरट कलर येतो आणि साबुदाण्याचं सुद्धा तसंच असतं। तर याच गोष्टीवरून आपण हे व्यवस्थित भाजलं गेले असं समजायचंय। आता साबुदाणासुद्धा मी सेम ताटामध्ये काढून घेतलाय। आता मी सेम कढाईमध्ये 1 चमचा जिरे टाकत आहे, पण जिरे टाकणं पूर्णतः ऑप्शनल आहे। बऱ्याच भागांमध्ये उपवासाला जिरे हे खाल्ले जात नाही तर त्यांनी जिरे टाकू नयेत। या जिऱ्यांना सुद्धा थोडासा वास येईपर्यंत भाजून घ्यायचे कमीच गॅसवर। या तयार होणाऱ्या भाजणीपासून तुम्ही धिरडे करू शकता, चकली करू शकता, धपाटे करू शकता, घावन सुद्धा तयार करू शकता आणि तळलेले पदार्थ हवे असेल तर पुरी आणि भजे सुद्धा बनवू शकता। तर आपली इथे भाजणी ही तयार झाली आहे। आपली भाजणी आता छान अशी थंड झालेली आहे। तुम्हाला इथे ताट बदललेलं दिसत असेल तर मी ते फोटोसाठी बदलून घेतलं होतं। आता हे जिरे मी यामध्ये व्यवस्थित असे टाकून घेते आणि सर्व भाजणी एकत्र करून घेते। हे मी घरीच म्हणजेच मिक्सरमध्ये दळून घेणार आहे कारण गिरणीमध्ये जर दिलं तर त्या ठिकाणी गहू बाजरीसुद्धा दळलेली असते म्हणून। आता यातील थोडी थोडी भाजणी या मिक्सरच्या भांड्यात टाकते आणि हे व्यवस्थित एकदा दळून घेते। ही भाजणी तयार करून तुम्ही 3 महिन्यांपर्यंत स्टोअर करू शकता आणि यापासून बनलेले पदार्थ फक्त उपवासालाच खातात असं नाही तर तुम्ही रेग्युलर कधीसुद्धा बनवून खाऊ शकता। आता मी मिक्सरमध्ये ही भाजणी दळून घेतली। आता मी ती एका चाळणीने चाळून घेते, म्हणजे यातील जे रवळकण राहिले असतील तर ते आपण पुन्हा एकदा दळून घेऊ शकतो आणि एकदम गिरणीतून ज्या पद्धतीने भाजणी दळली जाते त्याच पद्धतीने ही सुद्धा आपली तयार होईल। आता हे वरती राहिलेले रवळकण मी पुन्हा एकदा मिक्सरच्या भांड्यात टाकते आणि आणखी थोडीशी भाजणी टाकून हे पुन्हा एकदा फिरून घेते। आपली मस्त अशी भाजणी घरच्या घरी तयार झाली आहे, अगदी झटपट ही तयार होते। आता याचं मी झटपट धिरडं कसं तयार करायचं हे दाखविते। तर त्याकरिता 1 बाऊल मी भाजणीचं पीठ घेतलंय, यामध्ये चवीनुसार मीठ टाकते, थोडासा तिखटपणा येण्याकरिता हिरव्या मिरचीचे बारीक केलेले काप टाकते, 2 चमचे बारीक शेंगदाण्याचा कूट, यामुळे आपले धिरडं जे आहे ते थोडंसं नरम व्हायला मदत होईल। पण जर तुम्हाला हेच धिरडं कुरकुरीत हवं असेल तर नाही टाकलं तरीही चालेल, इथे शेंगदाणा कूट टाकणं पूर्णतः ऑप्शनल आहे। आता यामध्ये रूम टेम्परेचरवरच पाणी टाकून याचं एक पातळसर असं बॅटर तयार करायचं आहे। एकदम सरसरीत हे पीठ तयार व्हायला हवं।
ज्या पद्धतीने आपण तांदळाचे धिरडे बनवतो तर त्याच पद्धतीचा आपल्याला या ठिकाणी बॅटर बनवायचे तर यामध्ये राजगिरा असल्यामुळे पाणी हे जास्त शोषलं जातं तर त्यामुळे पाणी इथे जास्त लागेल। साधारणतः एक बाउल पिठाला 1.5 ग्लास मी पाणी टाकले। आपलं मिश्रण इथे तयार झालेलं आहे। आता आपण पुढील कृतीकडे वळूयात। गॅसवर मी एक पॅन गरम व्हायला ठेवलाय। यावर 1 चमचा तेल टाकले। तव्याखालचा गॅस फुल करून दिलाय आणि हे जे मिश्रण तयार केलं होतं तर ते मी या तव्यावर टाकते। तर सुरुवातीला आपण कडेने टाकत चालायचे आणि मग सर्वात शेवटी मध्यभागी टाकायचे। मिश्रण टाकून झाल्यानंतर यावर 1-5 मिनिटांकरिता झाकण ठेवायचे म्हणजे मग हे धिरडं व्यवस्थितसं शिजलं जातं। बघा खूपच मस्त याच्या कडा ज्या आहेत त्या आपोआप सुटल्या गेल्या होत्या। आता त्यावेळेला मी हे पलटवून दुसऱ्या साईडने सुद्धा भाजून घेते। 1-3 मिनिटांनंतर दुसऱ्या साईडने सुद्धा हे धिरडं भाजलं गेलं आहे। तर बघा काय झटपट मस्त असं धिरडं आपलं तयार झालेलं आहे। तर ही भाजणीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट्समध्ये नक्की कळवा। रेसिपी आवडली असल्यास रेसिपीला लाईक करा, शेअर करा आणि जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सुद्धा नक्की सबस्क्राईब करा। पुन्हा एकदा भेटूयात अशाच एका नवरात्र स्पेशल रेसिपीसोबत। तोपर्यंत बाय बाय।